दोन शिमला मिरची व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत, ती बारीक चिरून घ्यायची आहे. अगोदर स्वच्छ धुतल्यानंतर पाणी टाकायची गरज नाही आहे. एक कढई गरम केल्यानंतर त्यात आपण 2 चमचे तेल टाकणार आहोत, 1/4 चमचा मोहरी, 1/4 चमचा जिरे, अतिशय सोपी अशी भाजी आहे. कांदा लसूण मसाला 1/2 चमचा, 1/4 चमचा हळद आणि 1/2 चमचा तिखट. आता आपण यात शिमला मिरची टाकणार आहोत. पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे. याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं आपण तिखट कमीच घालणार आहोत, कारण ही मिरची आहे थोडी तिखट असते शिमला मिरची. त्यानंतर 1/2 चमचा मीठ घालणार आहोत. आता ही शिमला मिरची व्यवस्थित तेलामध्ये फ्राय होऊ द्यायची आहे. यासाठी आपण यावर एक साधारणतः 5 मिनिटं झाकण घालणार आहोत. एक वाफ काढली की शिमला मिरची शिजते. आता शिमला मिरची छानशी शिजलेली आहे. मी शेंगदाणे भाजून घेऊन त्यात त्याचा बारीक कूट बनवलेला आहे. आता आपण यात शेंगदाण्याचा बारीक कूट घालणार आहोत. साधारणतः 1/2 वाटी शेंगदाण्याचं कूट मी यात घालणार आहे. यात तुम्ही थोडीशी बारीक चिरून कोथिंबीरही वापरू शकता. शेंगदाण्याचं कूट घालल्यानंतर हार्डली 2 मिनिटं याला आपण फ्राय करून घेणार आहोत, गरम करून घेणार आहोत. अतिशय टेस्टी अशी भाजी शिमला मिरची तयार. नक्की करून बघा. जर रेसिपी आवडली तर नक्की शेअर करा. बघा कसा छान हिरवा कलर आलेला आहे आणि आता शेंगदाणे पण व्यवस्थित परतलेले आहेत. शिमला मिरची तयार. धन्यवाद.